पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतभूमीच्या वीर जवानांना बेल्ले येथे काल सायंकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व गावातून घोषणा देत कॅन्डल मोर्चा काढून मारुती मंदिराच्या प्रांगणात शोकसभा घेण्यात आली. यावेळी बेल्ले ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांचा सहभागही लक्षणीय होता. या बातमीचा आढावा घेतला आहे आयव्हन न्यूजचे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी. सर्व
साहेब असता यांच्या वतीने या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या मध्ये 40 ते 42 जवान आपले या ठिकाणी शहीद झाले आहेत आणि या शहीदांना भावपूर्वक आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. काश्मीर खोऱ्यामध्ये या ठिकाणी गावामध्ये साधारणतः 3:30-4 वाजताची घटना. आपले जवळपास जवान जात असताना अचानक पाकिस्तानी दुर्बुद्ध सुचली आणि आपले जवळपास आजच्या माहितीनुसार 49 जवान या ठिकाणी शहीद झाले. जागेवर 33 जवान या ठिकाणी शहीद होत असताना काही जवान त्या ठिकाणी अपघात होत असताना अतिशय गैर पद्धतीने हा हल्ला पाकिस्तानने घडून आणला. खऱ्या अर्थानं आपल्या या मातीसाठी ज्या जवानांनी आपलं रक्त सांगलं त्या जवानांना आपल्या सर्व जाती बांधवांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मानवंदना दिली. मी आपल्या सर्वांच्या वतीनं बिर्ला गावातील सर्व जाती बांधवांच्या वतीनं या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली सोडून करत असताना आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मानवंदना करतो. या ठिकाणी जम्मू काश्मीर मध्ये आपले जे सैनिक शहीद झाले त्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. हा कुठला राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही किंवा कुठल्या जाती धर्माचा कार्यक्रम नाही. हा एक राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. कारण जे जवान शहीद झाले ते कुठल्याही एका जाती धर्माचे किंवा पंथाचे नव्हते. ते एक भारतीय नागरिक आहेत आणि आपण एक भारतीय नागरिक आहोत आणि त्या दृष्टीनेच आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो. आणि आपण सर्वांनीही लोकशाही मार्गाने त्या घटनेचा निषेध केला त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने आपले आभार मानतो आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.